बरेच होते. 5-6 जिल्ह्याचीच आज मुलाखत असताना आम्हाला 6 ते 7 तास त्या मुलाखतीसाठी लागले आणि आदरणीय पवारसाहेब जेव्हा इथं पोहोचले तेव्हा 3-3 वाजले होते. दुपारचं जेवण त्यांनी 3-3 वाजता केलं आणि आता 8:30-9 आसपास साहेब घरी गेलेले आहेत तिथे एक बैठक घेण्यासाठी. इतके लोक इच्छुक आहेत आणि सगळे चांगले कॅन्डिडेट आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2024 विधानसभेसाठी जे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून डिक्लेअर होतील ते चांगलेच उमेदवार असतील. सगळ्या प्रकारचे समीकरण हे आदरणीय पवारसाहेब बघतायत, कमिटी बघत आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये निकाल हा खूप चांगल्या पद्धतीने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीर दोन राज्याच्या निवडणुका झाल्या होत्या, आज निकाल आला. हरियाणामध्ये खरं तर जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षित असं यश काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला आले सत्ते उपस्थित. हरियाणामध्ये जे एक्झिट पोल आहे अगदी त्याच्या विरोधात सगळं. हरियाणाचा आपण जर अभ्यास केला तर तिथं लोकांचं जनमत हे भाजपच्या विरोधात होतं, पण तिकीट देत असताना काँग्रेसचा नाहीतर तिथे असणारे काँग्रेसचे नेते हुडा साहेब यांचा अभ्यास हा थोडासा कमी पडला असं विश्लेषकांचं मत आहे. समावेशक सर्वसमावेशक उमेदवारी जी द्यायला पाहिजे होती ती कदाचित तिथं दिली गेली नाही व त्यांच्याच पक्षामध्ये काही इतर नेत्यांमध्ये थोडंसं मतभेद असलेले कुठेतरी आपल्याला आज दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने तिकीट देत असताना थोडंसं पुढं मागे झाल्यानंतर जनमत असताना सुद्धा त्यांना यश आलं नाही हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. पण महत्वाचं काय की गेल्या वेळेस बीजेपी जेव्हा सत्तेत होती सत्तेत असताना त्यांनी ज्या मित्रपक्षाची मदत त्यावेळेस घेतली होती या विधानसभेमध्ये तो मित्रपक्ष हा पूर्णपणे संपलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. चौटालेंचा जो पक्ष होता त्यामुळे याच्यातून एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, काही दिवसांपूर्वी अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये येऊन 2029 भाजपचे एक हाती सत्ता येईल असं ते बोलले होते. त्याचा अर्थ मित्रपक्षांना कुठेतरी संपवायचं आणि सत्ते द्यायचं ही त्यांची भूमिका हरियाणामध्ये यशस्वी होताना आपल्याला कुठेतरी दिसतीये. त्यामुळे हरियाणाचा निकाल लागल्यानंतर आम्ही खूप काही शिकलेलो आहे, पण आम्ही शिकूच आणि पवारसाहेब त्या अनुषंगाने अभ्यास करूनच तिकीट देतील असा आम्हाला विश्वास आहे. पण कुठेतरी भाजपच्या मित्रपक्षांनी सुद्धा समजून घेतलं बाहेर की मित्रपक्षाला कसं संपवण्यात येतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी सुद्धा हरियाणाच्या निकालातून खूप काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. होणार नाही, काँग्रेसची सत्ता तिथं आली असती तर नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये एक आत्मविश्वास वाढला असता. पण हरियाणाचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी वेगळं आहे. हरियाणामध्ये निकाल असा लागायला नको पाहिजे होता, पण तो लागला. त्याच्यातून महाविकास आघाडीला शिकण्यासारखं खूप काय आहे. आता तिकीट देण्याची वेळ आलेली आहे, उमेदवारीचा अभ्यास तिथं चालू आहे. पण पवारसाहेबांची एक खासियत आहे, पवारसाहेब हे जमिनीवरचे नेते आहेत, अख्ख्या महाराष्ट्राला ते ओळखून आहेत आणि अशात लोकसभेमध्ये सुद्धा जमिनीवर राहून ते फिरलेले आहेत, आता सुद्धा ते फिरतायत. सगळ्यांना विश्वासात घेऊन समावेशक भूमिका घेत उमेदवारी ते देणार आहेत आणि तशीच परिस्थिती काँग्रेसची आहे आणि तशीच परिस्थिती उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाची आहे. त्यामुळे हरियाणामध्ये लागणारा रिझल्ट हा उलट आम्हा सगळ्यांना जमिनीवर ठेवून अजून चांगला अभ्यास करून योग्य उमेदवारांना देऊन उमेदवार निवडून कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांना हवेत जायचंय ते हवेत जातील, त्यांना जाऊ द्या, पण महाविकास आघाडी जमिनीवर राहून योग्य उमेदवार देऊन महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. प्रफुल्ल पटेल यांनी दुपारी एक विधान केलं, दादा मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, कार्यकारी अध्यक्ष आहे, अजित दादांना मी बारामतीतून उमेदवारी जाहीर करतोय, त्यांनी बारामतीतूनच लढावं. आम्हाला असं वाटतं त्यांच्या पक्षाचे नेते
अजितदादा आहेत. अजितदादांमुळेच नाही तर अजितदादांकडे बघूनच 40 आमदार हे भाजपबरोबर महायुतीमध्ये गेलेले आहेत. पटेल साहेबांना बघून गेलेले नाहीत, तिथं तटकरे साहेबांना बघून गेलेले नाहीत, तिथं वळसे पाटील साहेबांना बघून गेलेले नाहीत. त्यामुळे आता हा अधिकार ते व्यक्त करत आहेत, तो त्यांच्या पक्षातला अधिकार असला तरी शेवटी निर्णय हा अजितदादांचा आहे. पण बघूया, त्या पक्षामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही, जो त्यांचा निकाल असेल तिथं असेलच. पण माझं एकच मत आहे की कुणीही कुठूनही उमेदवारी केली तरी महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. प्लॅनिंग हाय का नाही मला माहीत नाही, पण त्यांच्या पक्षातून अजितदादा तिथून लढतील असं सगळ्यांना वाटतं, आम्हालाही वाटतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटतं. आणि त्यांच्यापेक्षा मोठे नेते जे स्वतःला स्वघोषित नेते आहेत पटेल साहेब, यांना सुद्धा तेच वाटतं. त्यामुळे बघूया काय होतं पुढे. नाही, सर्वे सगळीकडनं झाले असं आम्हाला कळतंय. कर्जत जामखेडमधून झालंय, शिरूरमधून झालेला आहे, वाईमधून झालेला आहे, त्याच्याचबरोबर अजून नाशिकमध्ये एक दोन मतदारसंघामधून झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणावरनं सर्वे झालेला आहे. पण सर्वे करणारे सर्वे करत असतात, शेवटी निर्णय हा नेत्याला घ्यावा लागतो. त्यामुळे दादा बारामतीतूनच लढतील असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. देखो, जम्मू कश्मीर में जो रिजल्ट आया है, उधर कांग्रेस और जो वहां की एनसीपी है, मतलब अब्दुल्ला साहब की, उनको वहां पे विजय मिला ऐसे दिखता है. उनका अभिनंदन वहां पे करता हूं. और हरियाणा में बीजेपी को जनमत वहां पे मिला है. लेकिन अगर आप डिटेल में जाके अगर स्टडी करें तो वहां पे ऐसे लग रहा है कि जिस तरीके के टिकट देने चाहिए थे, नए चेहरों को वहां पे संधि देनी चाहिए थी, वो वहां पे कांग्रेस की तरफ से हुआ नहीं ऐसे दिख रहा है. और दूसरी बात, एक नेता अगर एखाद निर्णय पूरी ताकत से लेता है और दूसरे नेताओं को जब विश्वास में नहीं लिया जाता तो कभी कभार टिकट गलत तरीके के लोगों को मिल सकते हैं. लोग गलत नहीं होते, लेकिन उम्मीदवार उस तरीके के देने के कारण और गलत समीकरण वहां पर बिठाने के कारण वहां के जो मतदार है उनको वो चीज अच्छी नहीं लगती. तो वहां पे उस लेवल पे भी अड़चन कांग्रेस की तरफ से हुई ऐसे लगता है. और दूसरी बात, जिस तरीके का मतलब एक कैसे होता है, कॉन्फिडेंस होता है, लेकिन कॉन्फिडेंस को अगर आप ओवर कॉन्फिडेंस में लेके जाते हो तब छोटी छोटी चीजों को आप नेग्लेक्ट करते हो और उसके कारण थोड़े से मार्जिन से अपने उम्मीदवार ये हार सकते हैं, जो वहां पे हरियाणा में हम सब ने देखा है. हरियाणा का रिजल्ट जो लगा है बहुत अनफॉर्चुनेट चीज है, लेकिन उस रिजल्ट को स्टडी करते हुए महाविकास आघाड़ी के जो सब नेता है बहुत अच्छी तरीके का स्टडी महाराष्ट्र में टिकट या उम्मीदवारी देते वक्त करेंगे. और योग्य लोगों को उम्मीदवारी देते हुए महाराष्ट्र में जो निकाल आएगा विधानसभा का वो पॉजिटिव आएगा और महाविकास आघाड़ी सरकार इस राज्य में आएगी, मतलब आएगी, ऐसे हम सबका कॉन्फिडेंस है. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.